नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत ह्या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात तसंच जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे मागचा संपूर्ण आठवडा मी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी होतो आणि त्यामुळे मला आपल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कोणतीही माहिती उपलब्ध करून देता आली नाही इथून पुढे मात्र आपण पुन्हा एकदा नियमित विश्लेषण मग ते आपल्या ह्या चॅनलवर असेल प्रीमियम ग्रुपवर असेल तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आता ह्या आठवड्यापासून पुन्हा एकदा चालू होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी तर आता आपण इथे बघूया की शुक्रवारी मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये ओपनिंग कसं झालं शुक्रवारी आपण बघू शकता की ओपनिंग झालं हे गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला आता कोणत्याच लेवल मी दिलेल्या ले ले नव्हत्या हो अशा वेळेला सुद्धा किंवा जर तुम्हाला स्वतःला विश्लेषण करायचं असेल तर एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केटमध्ये आपल्याला ज्या लेव्हल्स असतात त्या लेव्हलला मार्केट रिस्पेक्ट करतं आणि त्या लेव्हल्स आपण कशा पद्धतीनं काढू शकतो तर मला समजा शुक्रवारी ट्रेड करण्यासाठी काही संधी शोधायची असेल इंट्राडे ट्रेड करायचं असेल मला काही संधी शोधायची असेल तर आपल्याला त्याच्या आधीचा म्हणजे गुरुवारचं क्लोजिंग कसं झालंय गुरुवारी आपल्याला काय पॅटर्न्स बनलेत ह्याच्यावर अगदी थोडा वेळ जरी लक्ष दिलं तरी आपल्याला गोष्टी लक्षात येऊ शकतात अगदी सिंपल पद्धतीनं बघायला गेलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की गुरुवारी शेवटी शेवटी आपल्याला मी इथे तुम्हाला हे करून दाखवतो ह्या पद्धतीनं एक खाल्चा खाल्चा ट्रेंड लाईन बनली होती खालच्या बाजूनं खालच्या बाजूने ट्रेंड लाईन बनली आहे तसंच वरच्या बाजूने जर तुम्ही बघायला गेलात तर वरच्या बाजूनं सुद्धा तुम्हाला एक ट्रेंड लाईन बनलेली दिसते आणि ह्या दोन ट्रेंड लाईन जर तुम्ही एकत्र केल्या तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला काय झालंय एक ट्रँगल पॅटर्न बनलाय ज्या ट्रँगल पॅटर्न मध्ये वरची लाईन अशी खालच्या दिशेनं येते खालची लाईन वरच्या दिशेनं जाते आता ह्याच्यामध्ये शुक्रवारी जेव्हा ओपन झालं अंतर केवढं उरलं होतं शुक्रवारसाठी जर विचार केलात के तर तुम्हाला लक्षातील अंतर एवढं उरलं होतं आणि अगदी छोटं अंतर झालेलं अशा वेळेला आपल्याला एकतर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट मिळण्याची शक्यता निर्माण होते तुम्ही बघू शकता की इथे काय झालं ओपन झालं कुठे ओपन झालं मी तुम्हाला इथे दाखवतो ओपन झालं बरोबर ह्या लेवलच्या खाली वर जायचा प्रयत्न केला सेलिंग आलं म्हणजे तुमच्या लक्षातील पहिल्या तीन कॅन्डलमध्ये म्हणजे पहिल्या पाऊन तासामध्ये पंचेचाळीस मिनिटामध्ये आपण ह्या लेवलच्या वर जायचा प्रयत्न केला एकदा तर आपण अगदी ही सुद्धा टच केली मात्र प्रत्येक वेळेला क्लोजिंग खाली आलं हे आपल्याला काय संकेत आहे की हा जो एरिया आहे हा एरिया आता रेझिस्टन्स म्हणून काम करतोय बरोबर तर ह्याच्या खाली जसं जसं जायला लागेल तसं तसं आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये सेलिंगचा विचार करू शकतो त्याचबरोबर जर तुम्ही इथे बघितलं तर पहिली कॅन्डल जी दिसते ही आपल्याला काय दिसत होती हॅमर कॅन्डल दिसत होती ओपन झालं खाली गेलं मात्र लगेच बाईंग आलं बरोबर म्हणजे इथे आपल्याला थोडंसं सेलिंगपासून लांब राहायला पाहिजे ही गोष्ट पहिल्या पंधरा मिनिटात लक्षात आली मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की सेलिंगपासून लांब राहायला पाहिजे तर मग बाईंगचा ट्रेंड तयार होतोय का ते बघायला पाहिजे ते जर होत नसेल तर बायर काय करणार बायरनी एकदा इथपासून इथपर्यंत किंमत वर नेली पुढच्या वेळेला सुद्धा बघितलं तर फार त्याच्यामध्ये सेलिंग होऊ दिलं नाही त्याच्या वेळेला सुद्धा बायरनी इथनं इत इथपर्यंत किंमत नेली म्हणजे बायरनी तुम्ही जर बघितलं तर पहिल्या पंचेचाळीस मिनिटामध्ये खूप प्रयत्न केला की किंमत ह्याच्या वर टिकेल पण जेव्हा ती टिकत नाहीये आणि ही जेव्हा तिसरी कॅन्डल तयार झाली त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ही बऱ्यापैकी शूटिंग स्टार कॅन्डल सारखी कॅन्डल होती आणि त्यानंतर आपल्याला बघायला पाहिजे होतं की आता काय होत आहे म्हणजे हा तयार झालेला जो लो आहे तो ब्रेक होतोय की साधारणपणे ह्या आसपास तयार झालेला हाय ब्रेक होतोय ज्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट दिसेल त्या पद्धतीनं मग विचार केला पाहिजे वरच्या दिशेनं काही गेलं नाही खालच्या दिशेनं ना ब्रेकडाऊन झालं आणि तिथे आपल्याला एक ट्रेड मिळू शकला असता अर्थात ह्याच्यासाठी थोडी वाट बघावी लागते मार्केट ओपन झाल्या झाल्या लगेच कुठलाही ट्रेड घेणं थोडंसं रिस्की असतं आपल्याला काहीतरी एक पॅटर्न एखादा चार्ट पॅटर्न असेल किंवा काहीतरी घटना असेल तर ती घडू दिली पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री घेता येते योग्य वेळी जर एंट्री घेतली तर आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता खूप चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं खाली जाताना टार्गेट काय ठेवायचं असतं खाली जाताना राऊंड असतील ह्या टार्गेट असणार आहेत म्हणजे इथून खाली जात असेल तर आपल्याला लक्षात येते की इथून खाली एक्कावन्न सातशे आहे एक्कावन्न सातशेच्या खाली गेल्यावर आपल्याला ट्रेड मिळणार आहे मग एक्कावन्न सहाशे आहे एक्कावन्न पाचशे आहे ह्या आपल्याला काय असले पाहिजेत टार्गेट असले पाहिजे त्यामध्ये जर एक्कावन्न पाचशे म्हणजे अशी पाचशेची लेवल आली किंवा हजारची लेवल आली जसं इथे बावन्न हजार आहे तर तिथे आपल्याला थांबलं पाहिजे कारण जनरली काय होतं पाचशे किंवा हजारच्या ज्या लेवल असतात तिथे रिव्हर्सल येण्याची शक्यता असते इथे तेच झालं बघा एक्कावन्न हजार पाचशेच्या आसपास आल्यावर एक रिव्हर्सल झालं मात्र हे रिव्हर्सल सुद्धा टिकलं नाही आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर ही झाली एक मेथड ज्या मेथडनं तुम्ही काय करू शकता म्हणजे करण्याचे वेगवेगळ्या पद्धती असतात त्यातली एक पद्धत मी तुम्हाला दाखवली दुसरी पद्धत आता आपण बघून घेऊया जर आपल्याला ह्या पद्धतीनं लक्षात आलं नाही की हा इथे आपल्याला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न बनतोय तर आपल्याला सिंपल दुसरी मेथड लक्षात घ्यायची असते ती म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो तर त्यासाठी काय करायचं आदल्या दिवशी म्हणजे आता शुक्रवारी मला ट्रेड करायचं आहे तर आदल्या दिवशी जे स्विंग हाय आणि स्विंग लो मार्क करायचे तर आता पहिला स्विंग हाय मला इथे दिसतोय आणि दुसरा स्विंग लो मला इथ इथे दिसतोय म्हणजे पहिला स्विंग हाय घेतला पहिला स्विंग लो घेतो ते हे मार्क झाले माझ्याकडून त्यानंतर आणखीन एक पण आपण पंधरा मिनटं खूप छोटी टाइम फ्रेम आहे तर त्यामुळे आणखीन एक लेवल जर घ्यायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल इथे एक स्विंग हाय आहे आणि स्विंग लो मार्क करायला गेला तर हा स्विंग लो आहे बरोबर म्हणजे आता आपल्याला काय झालं दोन स्विंग हाय दोन स्विंग लो मार्क केलं आता आपल्याला इथे चेक काय करायचं आहे हा बघितला तर बाहेरच्या बाजूचा आहे स्विंग हाय आणि स्विंग लो हा बघायला गेला तर आतल्या बाजूचा स्विंग हाय आणि स्विंग लो आहे बरोबर मार्केट ह्या लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट करत आहे ह्यातल्या कोणत्या लेवल ब्रेक करत आहे कोणत्या लेवलला रिस्पेक्ट होतोय हे सर्व गोष्टी बघितल्यावर तुमच्या ऑटोमॅटिक गणित लक्षात येणार तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या ज्या दोन स्विंग लो लेवल्स होत्या ह्याच मार्केटमध्ये सपोर्ट म्हणून काम करत होत्या म्हणजे तुम्ही पहिला एक तास सव्वा तास जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या दोन लेवल होत्या ह्याच सपोर्ट म्हणून काम करत होत्या तर जोपर्यंत तो सपोर्ट ब्रेक होत नाही आपल्याला ट्रेड मिळणार नाही सप ब्रेक कुठे झाला ह्या ठिकाणी ब्रेक झाला वरच्या दिशेनं गेलं का नाही वरच्या दिशेनं गेलं असतं तर हा जो ह्या ज्या दोन लेवल होत्या म्हणजे साधारणपणे एकावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ते बावन्न हजार बासष्ट तर हा जो होता हा रेझिस्टन्स लेवल होता म्हणजे ह्या दोन लेवल ह्या रेजिस्टन्स लेवल मिळाल्या होत्या ह्या दोन लेवल सपोर्ट लेवल मिळाल्या होत्या खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाल्यावर आपल्याला चांगला ट्रेड मिळाला एकोण पाचशेच्या आसपास आपल्याला माहिती आहे राऊंड लेवलला इथनं रिव्हर्सल येऊ शकतं रिव्हर्सल आल्यावर पुन्हा काय झालं बघा पुन्हा ह्या दोन लेवल ज्या इथे सपोर्ट म्हणून काम करत होत्या इथे आल्यावर रेजिस्टन्स म्हणून काम करू लागल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर मला इथे ट्रेड घ्यायचा असेल तर इथून बाउन्स झाल्यावर इथपर्यंत जाऊ शकतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि इथे ज्या वेळेला आपल्याला एखादं रिव्हर्सल दिसतंय इथे काय दिसलं ही एक मोठी कॅन्डल बनली ही इनसाईड कॅन्डल बनली इन्साइड कॅन्डलचा लो ब्रेक झाला रिव्हर्सल इथे येऊ शकतं कारण हा सपोर्ट होता ती आता लेवल ब्रेक झाली आहे तो झोन ब्रेक झालाय आता तो रेजिस्टन्स झोन बनवू शकतो आपण एक छोटासा स्टॉप लॉस ह्या लेवलच्या वर ठेवून इथून खाली जात असताना सेल करू शकतो तर आपल्याला अशा पद्धतीनं ह्या सोप्या सोप्या टेक्निक जरी वापरल्या तरी सुद्धा आपल्याला चांगले चांगले ट्रेड बर दिवसात ना काही दहा ट्रेड मिळाले पाहिजेत तशी आपली अपेक्षा नाही दोन किंवा तीन ट्रेड जर चांगले मिळाले तर मोर दॅन इनफ असतं खूप चांगल्या पद्धतीनं आपण ट्रेडिंग करू शकतो तर हे झालं मी तुम्हाला कशाप्रकारे ज्या वेळेला विश्लेषण उपलब्ध नसतं त्यावेळेला कशाप्रकारे मुवमेंट ट्रॅक करायची असते कशा पद्धतीनं आपला सेटअप आपण बनवायचा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आता दररोज काही ह्या पद्धतीनंच मिळेल म्हणजे दररोज काही तुम्हाला ट्रायंगल पॅटर्नच मिळेल दररोज दोन स्विंग हाय दोन स्विंग लो मिळतील असं नाही दररोज काही ना काहीतरी वेगळं मिळणार आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे तर हे झालं आपल्याला आप शुक्रवारी मी मुद्दाम थोडंसं सा डिटेलमध्ये सांगितलं आता येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचं असेल तर बँक निफ्टीचा आपल्याला वीकली चार्ट आधी ओपन केला पाहिजे वीकली चार्ट ओपन केल्यावर थोडंसं झुमआउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल वीकली चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय साधारणपणे तुम्ही इथे बघितलं तर ह्या आसपास म्हणजे चौपन्न हजार पाचशेच्या आसपास इथे आपल्याला एक हाय बनल्यानंतर एक सेलिंग आलं सेलिंग आलं कुठपर्यंत आलं साधारण पन्नास हजार पाचशेच्या आसपास लो बनला म्हणजे इथे चार हजार पॉईंटचं से सेलिंग आपल्याला बँक मध्ये बघायला मिळालं आणि मागचा जवळजवळ एक महिना सव्वा महिना आपल्याला काय बघायला मिळत एक एका रेंज मध्ये मुवमेंट बघायला मिळते वरच्या बाजूला बघितलं तर बावन्न पाचशेच्या आसपास हाय बनतायत दोन तीन आठवडे सलग आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय खाली आलं की साधारणपणे एक्कावन्न हजार ते आपण असं म्हणू शकतो की पन्नास हजार पाचशे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातोय वरच्या भागात बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की बावन्न हजार ते बावन्न हजार पाचशे ह्या रेंज मध्ये आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय आणि ह्या रेंजमध्ये आपल्याला सपोर्ट दिसतोय तर अशा पद्धतीनं मागचा महिना सव्वा महिना झालाय तर आता काय होईल आता आपल्याला एक संधी मिळू शकते कोणत्याही दिशेनं मुवमेंट होऊ शकते आणि ज्यावेळेला ती होईल त्यावेळेला मोठी मुवमेंट होणार कारण असं महिना सव्वा महिना एका रेंजमध्ये राहिल्यानंतर आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो तर त्यामुळे ज्या वेळेला ही रेंज ब्रेकआउट झाली तर आपल्याला मोठी संधी मिळेल किंवा ही रेंज ब्रेकआउट झाली तर आपल्याला मोठी संधी मिळू शकते ही खालची रेंज ब्रेकआउट झाली तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं वरची रेंज ब्रेकआउट झाली तर आपल्याला एक तेजीचा ट्रेंड बघायला मिळू शकतो आणि पुन्हा आपण चौपन्न पाचशेच्या दिशेनं वाटचाल करू शकतो खाली जाणार असेल साधारण पन्नास हजार शंभरची लेवल जर तोडली तर तो तुम्हाला लक्षात येईल की पन्नास हजार असू दे किंवा एकोणपन्नास हजार पाचशे असू दे इथपर्यंत आपल्याला पहिल्यांदा खाली येता येईल आणि मग ती लेवल जर तोडली तर मग बाकीच्या लेवल आपल्याला पुढच्या दृष्टीनं आणि थोडंसं अॅनालिसिस करून काढता येऊ शकतात हे आपल्याला वीकली टाईम फ्रेममध्ये क्लिअर कट दिसते आता आपल्याला जर समजा हे सगळं जे केलंय आपण ह्याला जर आणखी थोडस शास्त्रशुद्ध विचार करायचा झाला तर आपण इथे काय केलं पाहिजे फिब रिट्रेसमेंट लेवल लावली पाहिजे म्हणजे हा हाय होता जो मी मार्क केला हा लो होता मार्क केला आणि आपण आता विकली टाइम फ्रेम मध्ये बघूया की बँक निफ्टी सध्या नेमकी कुठे आहे तर तुमच्या लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंट जी आहे फिफ्टी पर्सेंट लेवलला आपण अडकतोय दर वेळेला दर आठवड्याला म्हणजे मागचे सलग चार आठवडे म्हटलं तरी हरकत नाही हा आठवड्यात थोडंसं खाली राहिलं पण प्रत्येक त्यानंतरच्या आठवड्यानं फिफ्टी पर्सेंट लेवलला टच केलं ही लेवल कोणती आहे तर बावन्न हजार तीनशे तीस ची लेवल आहे बावन्न हजार तीनशे तीसच्या लेवलला वर जोपर्यंत आपल्याला क्लोजिंग येणार नाही तोपर्यंत तेजीची आपल्याला खूप मोठ्या तेजीची अपेक्षा तेजी करता येणार नाही त्याच्या खाली जर बघायला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेवल सुद्धा रेझिस्टन्स म्हणून काम करते मागचे तीन आठवडे कंटिन्यू आपण ह्या लेवलच्या वर जातोय खाली येऊन क्लोज करतोय इथे सुद्धा लक्षात येईल ही जी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल होती एक्कावन्न हजार आठशे पंचवीसच्या आसपासची ही लेवलसुद्धा आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते म्हणजे ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या आपल्यासाठी रेझिस्टन्स आहेत फिब रिट्रेसमेंटनुसार खाली सपोर्ट कुठे आहे सपोर्ट तुम्हाला दिसतोय की ही जी लेवल आहे तुमच्या लक्षात येईल की एकच आठवडा म्हणजे हा जो आठवडा होता हा आठवडा सोडल्यास प्रत्येक आठवड्यामध्ये काय झालं आहे खाली गेलं की वर येतं आहे खाली गेलं की वर येतं आहे इथेसुद्धा बघा खाली गेलं वर वर आलं म्हणजे ही जी लेवल आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची एक्कावन्न हजार दोनशेची तर ही लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करते त्यामुळे इथे सपोर्ट आहे एक्कावन्न हजार दोनशेच्या खाली सपोर्ट आहे आणि एक्कावन्न हजार आठशे पंचवीसच्या वर रेझिस्टन्स आहे आठशे पंचवीस ते तीनशे बावन्न हजार तीनशे तीस ह्या रेंजमध्ये आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय तर त्यामुळे आता आपल्याला वाट काय बघायची आहे जर आपल्याला मार्केटमध्ये एक आपण असं म्हणू शकतो की डायरेक्शनल मुवमेंट किंवा एका दिशेनं मुवमेंट पाहिजे असेल तर आयदर हा रेझिस्टन्स तोडून वर गेलं पाहिजे किंवा हा सपोर्ट तोडून खाली आला पाहिजे बरोबर ह्यापैकी काहीतरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आता मोठ्या मुवमेंटची आणि आता काय झालंय महिना महिना झाल्यामुळे एक मोठ्या मुवमेंटची शक्यता निर्माण झालेली आहे तर मायामध्ये तुम्हाला आता विकली अनालिसिसमध्ये काय दिसतंय हे स्पष्ट आता तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण काय करूया आपण पुढं जाऊया डेली फ्रेम मध्ये जाऊया मी मुद्दाम फिप रिट्रेसमेंट लेवल तशीच ठेवतोय म्हणजे डेली फ्रेम वर सुद्धा आपल्याला लक्षात येईल की मागचे काही दिवस म्हणजे अगदी तुम्ही काळजीपूर्वक जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की ऑक्टोबर पूर्ण महिना आणि नोव्हेंबरचे जे काही दिवस झालेत ऑक्टोबरची फक्त एक तारीख सोडली कारण त्याच्या वेळेला आपल्याला वर होतो आपण बरोबर त्यानंतर जर बघितलं तर कंटिन्युअस आपल्या लक्षात येईल की ही जी लेवल आहे म्हणजे बावन्न हजार तीनशे तीस बघा इथे रेझिस्टन्स घेतलाय बावन्न हजार तीनशे तीसला इथे रेजिस्टन्स घेतलाय इथे रेजिस्टन्स घेतलाय इथे थोडंसं वर गेलं पण इथे रेजिस्टन्स घेऊन खाली आलं म्हणजे बावन्न हजार तीनशे तीसच्या वर काही आपल्याला जाता येत नाही आहे खाली सपोर्ट कुठे घेतला जातो आहे सपोर्ट जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल ह्या लेवलला घेतला जातो इथे एक दोन दिवस जर दोन तीन दिवस विचार केला आणि इथे एखादा दिवस विचार केला तर म्हणजे हे जर अपवाद सोडले तर तुमच्या लक्षात येईल ही जी लेवल आहे एक्कावन्न हजार दोनशेची ही कंटिन्यू सपोर्ट म्हणून आपल्याला काम करते आणि असं किती दिवस चाललंय एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी चाललेला आहे त्यामुळे आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण होती आहे एवढा वेळ सातत्यानं जर एका रेंजमध्ये टिकत असेल मार्केट तर ब्रेकआउट येणार ब्रेकआउट कधी येऊ शकतो बावन्न तीनशे तीसच्या वर क्लोज झालं तर किंवा एक्कावन्न दोनशेच्या खाली क्लोज झालं तर तर इथे थोडस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जसं बावन्न तीनशेच्या वर गेलं की बावन्न आठशे पस्तीस पर्यंत आपल्याला हा जो झोन आहे हा रेझिस्टन झोन आहे तसं इथून खाली आलं एक्कावन्न पासून पन्नास पर्यंत म्हणजे जो, जो हे हजार पॉईंट आहेत हा सुद्धा थोडासा सपोर्ट आहे पण मात्र आता अनेक वेळेला हा सपोर्ट टेस्ट झाला इथे एकदा टेस्ट झाला इथे बरेच वेळा टेस्ट झाला इथे टेस्ट झाला इथे टेस्ट झाला त्यामुळे आता जर खाली आला तर आता तो ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे आपल्याला आता काळजीपूर्वक लक्ष घ्यायचं लक्षात घ्यायचं आहे की आता पूर्ण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत ते अनेक वेळा टेस्ट झालेले आहेत त्यामुळे ज्या दिशेनं मुवमेंट येईल वरच्या दिशेनं आली तर वरच्या खालच्या दिशेनं आली तर खालच्या एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला निर्माण झालेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता आणि शो थोड्याशा म्हणजे जर ह्याच्यामध्ये विचार करायला गेलो तर मी काय करतो सगळ्या ड्रॉइंग्स काढून टाकतोय आपण आणि थोडस विचार करू अगदी छोट्या कालावधीसाठी हो तर इथे तुमच्या काय लक्षात येईल की ही म्हणजे मंगळवारी जी काही तेजी झाली होती हा लो बनला होता त्यानंतर हा हाय बनला बुधवारी थोडासा हाय बनला आणि त्यानंतर सेलिंग आलं म्हणजे मंगळवारच्या तेजीनंतर मागचे तीन दिवस आपण सेलिंग घेतोय म्हणजे एवढ्याच एरियाचा जर विचार करायचा झाला शॉर्ट टर्मचा आपन तो आपन तर त्यासाठी आपण कशा पद्धतीनं करू शकतो तर इथेही फिब रिट्रेसमेंट लेवल आपण लावू शकतो आता इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यावर आपल्याला काय दिसेल आपल्याला असं दिसतंय की आता ह्या जर शॉर्ट ड्युरेशनचा विचार केला तर आपण फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे ही तोडलेली आहे खालच्या बाजूनं बरोबर एक्कावन्न हजार सहाशे ऐंशी ही लेवल तोडली आहे आणि आपण कुठे सपोर्ट घेतला आहे तर अडतीस पॉईंट दोन टक्के थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटला सपोर्ट घेतला ही लेवल कोणती आहे एकावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी आहे तर ही लेवल जी आहे म्हणजे एक्कावन्न एक हजार एक 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 पाचशेची लेवल आहे असं समजूया जर एक्कावन्न एक हजार एक पाचशेच्या खाली आपण टिकायला लागलो तर काय होईल तर एक सेलिंग येऊ शकतं कुठपर्यंत आपण पहिलं टार्गेट ठेवू शकतो एक्कावन्न एक हजार दोनशे पन्नासपर्यंत म्हणजे अडीचशे पॉईंटचं सेलिंगचं आपल्याला पहिलं टार्गेट असेल याच्याही खाली टिकत असेल तर मग आपण दुसरं टार्गेट कुठे ठेवू शकतो तर पन्नास हजार आठशे पासष्टच्या आसपास हे मोठं टार्गेट मिळेल पण अशा पद्धतीनं आपल्याला आता सेलिंग होऊ शकतं हे लक्षात आलेलं आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर काही कारणानं पुन्हा या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या वर टिकायला लागलं आणि वर जायला लागलं असं आपल्या लक्षात आलं तर काय होईल कारण हा लो जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत सेलिंग कंटिन्यू होणार नाही जर पुन्हा फिफ्टी पर्सेंटच्या वर जायला लागलं तर वर जात असताना ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल एक्कावन्न हजार आठशे बहात्तर आणि ती जर ब्रेक झाली तर वर जात असताना बावन्न हजार एकशे पंचेचाळीस ह्या लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवावे लागतील तर जोपर्यंत एक्कावन्न हजार पाचशे आपण असं राऊंड फिगर पकडूया ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तो आपल्याला आणि ह्याच्या खाली टिकत नाही म्हणजे पंधरा वीस मिनटं अर्धा तास जर ह्याच्या खाली टिकलं तर मग आपण इथे प्राईज ॲक्शन जर दिसली तर मग आपण म्हणू शकतो की ही लेवल ब्रेक झाली आणि मग ह्या टार्गेटच्या दृष्टीनं विचार करू शकतो मात्र तसं झालं नाही पो गॅप अप ओपन झालं आणि वरच जायला लागलं फिफ्टी पर्सेंटच्या वर टिकायला लागलं तर मग थोडंसं सा सावध राहायला पाहिजे कारण हा एरियामध्ये मेक ऑर ब्रेक लेवल आहे काहीही होऊ शकत तर ओपनिंग बघून थोडस पहिला एक अर्धा पाऊन तास बघून मग आपल्याला निर्णय घ्यावा लागेल तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया थोडस पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया निफ्टीचा जो चार्ट आहे पंधरा मिनटाचा टाइम फ्रेममध्ये ओपन करूया आणि निफ्टीमध्ये आपल्याला कशाप्रकारे मुवमेंट झाली होती तर त्याचा विचार मी तुम्हाला म्हणजे त्याचं ॲनालिसिस कशा पद्धतीनं करायचं असतं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय तर इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालं सेम बँक निफ्टीसारखं पण इथे थोडंसं गॅपअप ओपनिंग उप दिसतंय चार्टवर त्यानंतर सेलिंग झालं थोडस वर यायचा प्रयत्न झाला वर जाण्याचा प्रयत्न झाला फेल गेला पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं पुन्हा वर जायचा प्रयत्न पुन्हा खाली आता ह्याच्यामध्ये तुमच्या काय लक्षात आहे की कंटिन्युअस आपल्याला जे हाय आहेत ते खाली खाली बनत चाललेत अपवाद फक्त ह्या एका कॅन्डलचा बरोबर इथे बाहेरनी एक जोरदार प्रयत्न केला मात्र त्यानंतर आपण पुन्हा खाली खाली चाललोय खालच्या बाजूनं जर बघायला गेलं तर तरी तुमच्या लक्षात येईल की आपण एका चॅनल हळूहळू हळू खाली चाललोय तुम्ही प्रॉपर पद्धतीनं लेवल जर आखल्या तरी तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग होताना दिसते मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बदल किंवा ट्रेंडची आपल्याला असं म्हणू शकतो की ट्रेडची शक्यता कधी दिसू शकते तर एक काय असेल आपल्याला ह्या लेवलमध्ये आपल्याला जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही वरच्या दिशेनं तेजी तर आपण करू शकत नाही बरोबर तर ह्या पद्धतीने एक व्यवस्थित तुम्ही जर लाईन आखलीत तर ह्याच्या वर गेल्याशिवाय तेजी करता येणार नाही मंदी मंदी करायची असेल तर ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला काय आहे पूर्वीचा स्विंग लो आहे वर जाऊन आपण खाली आलं इथे एम पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या एम पॅटर्नमध्ये आपल्याला अतिशय चांगला आता ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे त्यामुळे ह्या लेवलच्या खाली किंवा हा जो लो बनलाय ह्या कॅन्डलचा ह्याच्या खाली ब्रेकआउट आलं की आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळू शकतो आणि सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर मी इथे तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला की तेजी कधी करू शकता मंदी कधी करू शकता ते जर लक्षात आलं नाही तर सिम्पल ह्याच्यात लक्षात ठेवा हा स्विंग हाय जो आहे हे दोन हे रेजिस्टन्स आहेत खाली बघायला गेलात तर हे जे दोन आहेत स्विंग लो हे सपोर्ट आहेत सिंपल पद्धतीनं जसं मी बँक निफ्टीमध्ये दाखवलं होतं ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल त्या दिवशीनं आपल्याला काय करता येईल चांगल्या पद्धतीनं ट्रेड मिळण्याची शक्यता राहू शकते तर हे झालं कशा पद्धतीनं शुक्रवारी निफ्टीमध्ये मुवमेंट झाली निफ्टी आपल्याला हळूहळू खाली जाताना दिसतोय आता विकली येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते समजण्यासाठी विकली टाइम फ्रेममध्ये जाऊया विकली वी टाइम फ्रेममध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यामध्ये खूप मोठा स्विंग आपल्याला बघायला मिळाला दोन्ही बाजूनं मुवमेंट झाली आणि खूप मोठा स्विंग आपल्याला इथे बघायला मिळालाय मागच्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथनं थोडंसं सेलिंग आलं होतं त्यानंतर एक कंटिन्यू तेजी झाली आणि पुन्हा आपण ह्याच ठिकाणी येऊन अडकलेलो आहे म्हणजे आता इथे सुद्धा काय आहे मेक ऑर ब्रेक लेवल आहेत म्हणजे साधारण ह्या आसपास सपोर्ट आहे जर इथनं तेजी येणार असेल तर हीच जागा आहे इथनंच तेजी येऊ शकते जर इथनं ब्रेकडाऊन झालं तर काय होऊ शकतं मंदी येऊ शकते आणि एक आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि आपण साधारणपणे ह्या एरियाच्या आसपास येऊ शकतो तेवीस हजार दोनशेपर्यंत आपल्याला म्हणजे जिथे आहोत तिथनं आणखीन एक हजार पॉईंट खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे एक मोठी मुवमेंट आता आपल्याला अप अपेक्षित आहे निफ्टीमध्ये सुद्धा आणि विकली टाइम मध्ये ते आपल्याला दिसतंय आता आपल्याला थोडंसं आणखीन तांत्रिक विश्लेषण जर करायचं झालं तर टेक्निकली काय होतं हा आपल्याला हाय बनलेला आहे इथे जो हाय बनला तेवीस सप्टेंबरला त्याला आपण मार्क करूया त्या आठवड्याला आणि लो जो बनला होता इलेक्शनच्या वेळेला जून मध्ये त्याला मार्क करूया तर तुमच्या इथे लक्षात येईल की सध्या आपल्याला फिफ्टी पर्सेंटच्या आपण वर आहोत आणि ह्या आठवड्यात फिफ्टी पर्सेंटची लेवल आपण टेस्ट केली आहे तेवीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या आसपास लेवल या आठवड्यात टच केली आहे जोपर्यंत ह्याच्या खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला आपण टेक्निकली काय म्हणणार टेक्निकली असं म्हणणार की मार्केटमध्ये निफ्टीमध्ये तेजी आहे आणि सध्या थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा रिट्रेसमेंट आलेलं आहे इथूनच वर जाण्याची पण शक्यता आहे ओके okay. मात्र इथून जर खाली जायला लागलं आणि तेवीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पहिलं टार्गेट आपल्याला मग काय होऊ शकतं ही जी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे ती कोणती आहे तेवीस हजार एकशे नव्वदच्या आसपास आहे तेवीस हजार एकशे नव्वद म्हणजे तेवीस हजार दोनशेची लेवल पकडूया आपण ते आपल्याला टार्गेट राहू शकतं म्हणजे साधारण चार पाचशे पॉईंटचं निफ्टी मधलं टार्गेट आपल्याला मिळू शकतं जर ह्याच्या खाली टिकणार असेल तर पण त्याच्यासाठी आपल्याला ठरलेली गोष्ट आहे की एक तरी कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे आणि नंतर नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा लो ब्रेक केला पाहिजे अन्यथा काय होईल आपल्याला असं दिसेल की थोडंसं खाली जात आहे आणि मग रिव्हर्सल येऊन ती कॅन्डल कदाचित अशा पद्धतीनं वर क्लोज होऊ शकते तर मग अशा वेळेला काय होतं आपण खाली जाते आहे म्हणून जर ट्रेड घेतला तर ह्याच्यामध्ये आपल्याला अडकू शकतो आणि आपल्याला इथे ट्रॅप केलं जाऊ शकतं त्यामुळे फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे जर ह्याच्या खाली टिकणार असेल तर मग ती मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते अर्थात वर जाणार असेल तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मागचे दोन आठवडे आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते कोणती लेवल आहे चोवीस हजार तीनशे सत्तरच्या आसपासची लेवल आहे ह्याच्या वर जोपर्यंत टिकणार नाही तोपर्यंत आता एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळणार नाही तर त्यामुळे साधारणपणे ही लेवल असेल किंवा ह्या दोन आठवड्यांचे जे हाय आहेत ह्या दोन लेवल जोपर्यंत ब्रेक होणार नाहीत एक तेजी आपल्याला बघायला मिळणार नाही आणि ती तेजी झालीच तर कोण कुठपर्यंत होऊ शकते तर हे आपल्याला टार्गेट आहे पंचवीस हजार दोनशेपर्यंत आपल्याला तेजी होऊ शकते तर ह्या पद्धतीनं म्हणजे वर हजार पॉईंट किंवा खाली हजार पॉईंट अशी आता आपल्याला मुवमेंट बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हे आपल्याला इथे वीकली टाईम फ्रेमवरून लक्षात येत आहे आता आपण काय करूया आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि हा चार्ट जो आहे हा डेली फ्रेम फ्रेममध्ये ओपन करूया डेली फ्रेम फ्रेममध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला अगदी क्लिअर कट एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला सध्या मार्केटमध्ये निफ्टीमध्ये ह्या पद्धतीनं म्हणजे जर तुम्ही ह्या लेवल्स असा विचार करायला गेलात तर ह्या लेवलच्या वर जोपर्यंत ही जी ट्रेंड लाईन मी काढली आहे ह्याच्या वर जोपर्यंत एखादी कॅन्डल क्लोज होणार नाही डेली टाइम फ्रेम मध्ये आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डल जोपर्यंत ब्रेक करणार नाही तोपर्यंत आता तेजी होण्याची शक्यता आपण मोठ्या प्रमाणावर विचार करू शकत नाही मंदी होण्याची शक्यता काय जेव्हा जेव्हा आपण ह्या लेवलला टच करतोय खाली येतोय बरोबर जेव्हा जेव्हा इथे गेलो खाली आलो जेव्हा जेव्हा इथे गेलो ह्या ठिकाणी खाली आलो तर अशा पद्धतीनं आपल्याला दिसतंय तर येणाऱ्या काळात त्याची सुद्धा आपल्याला वाट बघायची की कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते आता आणखीन एक म्हणजे आपण लॉंग साठी विचार केला एकदम शॉर्ट टर्म साठी विचार करायचा असेल तर आपल्याला काय लक्षात येते इथे जर तुम्ही बघितलं तर सोमवारी काय झालं होतं आपल्याला आप एक लो बनला होता कुठे लो बनला साधारण ह्या लेवलच्या आसपास बनला तेवीस आठशेच्या आसपास बनला चोवीस सहाशेच्या आसपास त्यानंतर इथे हाय बनला आता ह्या एवढ्याच पिरियडचा जर विचार करायचा झाला आणि तिथेच जर आपल्याला फिप रिट्रेसमेंट लेवल ले लावायची झाली तर मग आपण काय बघू शकतो साधारणपणे ह्या पद्धतीनं आपल्याला लेवल्स मिळतील मी थोडं झूम करतोय आणि शॉर्ट टर्मसाठी आपण कसा विचार करू शकतो ते इथे लक्षात येईल मागचे जर तुम्ही दोन दिवस बघितलेत तर इथे सपोर्ट घेतला होता मात्र शुक्रवारी फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक केली आहे चोवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपास ती फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ब्रेक करून खाली क्लोज झालंय आता सपोर्ट कुठला घेतला आहे ह्या लेवलचा घेतलाय थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचा म्हणजे चोवीस हजार ब्याण्णवच्या आसपास आपण चोवीस हजार शंभरचा सपोर्ट घेतलाय असं म्हणूया तर चोवीस हजार शंभरचा सपोर्ट घेतलाय त्याच्या थोडंसं खाली जाऊन आपल्याला लो बनवलाय आता जोपर्यंत हा लो ब्रेक होणार नाही कारण फिफ्टी पर्सेंटच्या खाली क्लोजिंग आलंय ज्या कॅन्डलनं ते क्लोजिंग दिले त्याचा लो ब्रेक झाला की आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग पहिलं टार्गेट काय राहील पहिलं टार्गेट म्हणजे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट तेवीस हजार नऊशे शहाऐंशीचं टार्गेट राहील आणि ती सुद्धा जर ब्रेक झालं तर मग खाली जात असताना आपल्याला तेवीस हजार आठशे सोळाचं टार्गेट बघायला मिळू शकतं मात्र जर असं झालं नाही कारण इथे मेक ऑर ब्रेक लेवल आहे ब्रेकडाऊन खाली केलं आहे जर ट्रॅप असेल हा तर सोमवारी काय होईल ह्या लेवलच्या वर चोवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या वर क्लोजिंग येणार जर समजा हा ट्रॅप असेल फिफ्टी पर्सेंटच्या खाली क्लोजिंग दाखवलं आहे हा ट्रॅप असेल तर सोमवारी लगेच कारण ट्रॅप जास्त वेळ ठेवता येत नाही बरोबर तर त्यामुळे इथनं लगेच वर जाईल चोवीस हजार एकशे पंचाहत्तरच्या वर क्लोजिंग आलं ना तर ओळखा हा ट्रॅप आहे त्यानंतर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते तर त्यामुळे सोमवारी कशा पद्धतीनं मुवमेंट होतीये कुठे ओपनिंग आहे क्लोजिंग कुठे आहे याच्यावर पुढची सर्व दिशा अवलंबून असणार आहे मात्र खालीच ओपन झालं खाली जायला लागलं चोवीस हजार शंभरची लेवल जर ब्रेक करायला लागलं मग आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स येईल आणि आपण खालच्या दिशेनं विचार करू शकतो तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी या दोन इंडेक्स मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रेचार येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद